पुन्हा एकदा इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय लातूर ह्या ठिकाणी सफाईगार या, सफाई या पदासाठी नवीन जाहिरात आलेली आहे त्याबद्दल माहिती सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर अशीच नवीन नवीन अपडेट घेण्यासाठी लवकरात लवकर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच जास्तीत जास्त लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करत चला त्याच पद्धतीनं अपडेट फास्ट घेण्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही तो चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला ही पी डी एफ त्या चॅनलवर भेटेल तसेच पहा या ठिकाणी भरती प्रक्रिया दोन हजार चोवीससाठी हे पद आहे सफाईगार ह्या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे तर यामध्ये काय सांगण्यात आलेले आहे पहा लातूर जिल्हा न्यायालयाच्या आस्थापनेवरील सफाईगार या पदाकरिता दहा उमेदवारांची निवड सूची आणि तीन उमेदवारांची प्रतीक्षा सूची तयार करण्यासाठी वेतन श्रेणी किती असेल त्या ठिकाणी पंधरा हजार ते शे से सत्तेचाळीस हजार सहाशे अधिक नियमानुसार ध्येय भत्ते श्रेणीत पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहे तर एकूण जागा दहा आहेत त्यामध्ये निवड यादी दहा व्यक्तींची लागणार आहे आणि तीन जे उमेदवार असतील त्यांची वेटिंग लिस्टमध्ये त्यांचं नाव असेल तर एकूण तेरा जागांसाठी ही जाहिरात आहे आणि विस्तृत सविस्तर जाहिरात ही अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा सत्र न्यायालय लातूर यांचे अधिकृत संकेतस्थळ ही जी काय वेबसाईट आहे त्या संकेतस्थळावर हो। दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या सकाळी अकरा वाजल्यापासून उपलब्ध राहील तसे सदरचा नमुना डाउनलोड करता येईल तुम्हाला पूर्ण नमुना अर्ज पाहिजे असेल तर मित्रांनो आपल्या टेलिग्राम या चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल आपल्या चॅनलचं नाव आहे हो इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु तुम्ही सर्च करा त्यामध्ये तुम्हाला तो चॅनल टेलिग्रामवर भेटेल आणि त्या ठिकाणी ही पी डी एफ तुम्हाला संपूर्ण अर्जाची मिळेल खाली पहा काय सांगण्यात आलेलं आहे पात्र उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यातील अर्ज व त्यासोबत कागदपत्राच्या स्वप्रमाणित प्रती नोंदणीकृत पोच डाकेने डाक्याने पत्राद्वारेने म्हणजेच आर पी ए डी किंवा सिग्रेड सेवा पोच पावतीसह म्हणजेच स्पीड पोस्टद्वारे कार्यालयास पाठवावे आपल्याला जे काय पात्र उमेदवार असतील पात्रता दिलेली आहे त्या अर्जामध्ये जी पात्रता दिली ते अर् आर... पात्रतेनुसार संपूर्ण अर्ज आणि स्वतः साईन केलेले पूर्ण कागदपत्र आपल्याला त्यांच्या स्पीड पोस्टद्वारे पत्त्यावर पाठवायचे आहेत तसेच पहा पुढे काय सांगण्यात आले तसेच कोणत्याही परिस्थितीत हस्तक्षेपणाद्वारे म्हणजेच बाय हँड अर्ज स्वीकारले जाणार नाही जे विद्यार्थी लातूरला सुद्धा प्रॉपर राहतात त्याने जर असा विचार केला की नाही पोस्टद्वारे पाठवणार नाही आणि मी बाय हँड देणार तर अशा पद्धतीचं अर्ज स्पष्ट सांगितले स्वीकारले जाणार नाही तुम्ही कोठेही राहा स्पीड पोस्टने तुम्हाला फॉर्म भरावेच लागणार आहेत याची नोंद घ्यावी अपूर्ण अर्ज नामंजूर करण्यात येतील फॉर्म भरत असताना व्यवस्थित अर्ज तुम्हाला भरावे लागणार आहे याची नोंद घ्यावी तसेच मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही जी डेट दिलेली आहे त्या डेटलाच तुम्हाला ते अर्ज त्या ठिकाणी तुमचे पोहोचले पाहिजेत पुढे पहा अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक किती आहे तर चौदा मे दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे त्या मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजे चौदा मेपर्यंत तुम्ही काय करू शकता तुमचा व्यवस्थित नमुन्यामध्ये सर्व सहित आणि तुमच्या स्वतःच्या सांक्षांकित सहीसहित तुम्हाला ते अर्ज काय करायचे तुम्ही त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेले पुढे पहा विस्तृत जाहिरात अर्जाच्या नमुन्यासह जिल्हा व सत्र न्यायालय लातूर यांच्या या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे तुम्हाला जर जाहिरात पाहिजे असेल डायरेक्ट तुम्ही या वेबसाईटला व्हिजिट करू शकता तसेच आपल्या टेलिग्रामला देखील तुम्ही व्हिजिट करू शकता त्या ठिकाणी संपूर्ण जाहिरात नमुन्याचा अर्ज तुम्हाला मिळेल तर ही होती आजची या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा जास्तीत जास्त मित्रांनो अशा मित्रापासी शेअर करा की ज्यांना ह्या पोस्टची आवश्यकता जास्त आहे तुमचं जरी क्वालिफिकेशन जास्त असेल आणि तुम्ही जरी माझा व्हिडिओ पाहत असतील तुम्ही जरी फॉर्म भरत नसतील तर तुमच्या आजूबाजूला तुमच्या संपर्कामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही माहिती करून द्या की हा फॉर्म भरा जास्तीत जास्त मुलं सफाईगार असल्यामुळे हाय क्वालिफाईडवाली मुलं भरत नाहीत आणि नव्वद टक्के त्यांना शॉर्टलिस्ट देखील केलं जात नाही त्याच्यामुळं ज्यांची पात्रता कमी आहे अशा विद्यार्थ्या पर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोहोचवा तसेच ज्या विद्यार्थ्यांजवळ अनुभव असेल काम केले त्यांच्याजवळ तुम्ही देखील हा व्हिडिओ पोहोचवा तसेच जास्तीत जास्त विद्यार्थी वॉर्ड वाहून कोरोना काळामध्ये देखील काम केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांपशी देखील तुम्ही काय करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फॉरवर्ड करा जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल लागले तर तर अशा पद्धतीने मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करत चला आणि सविस्तर ॲडसाठी तुम्ही ह्या वेबसाईटला विजिट करू शकता